पार्टी मग मावशी झाली पार्टी. रडतेस काय सांगले डॉक्टरने, रडू नकोस बाळ, रडू नकोस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे स्माइल. अरे वा काय मस्त फोटो आलाय जगास. हाय फॅमिली. हाय फॅमिली. आज आम्ही चाललोय ठाण्याला. ठाण्याला रंजिताला मी घेऊन चाललोय डॉक्टर कडे, ज्युपिटर हॉस्पिटलला. आज तिची अपॉइंटमेंट आहे 1 वाजता. आणि आता आम्ही पोहोचलोय विरार जवळच्या टोल नाक्यावर. काय झोप झाली पूर्ण? खूप छान दिसते. डॉक्टर इंजेक्शन देईल तुला आता. मग कसं वाटेल? इंजेक्शन काय घेणार नाहीये मी, आताच सांगते. काय झालंय सांगू का? तू सांग, तू सांग काय झालंय. सांग सांग. मला असं नाही माहिती, तुला कसं वाटतं काय झालंय? तिचे हात आहेत ना ते असे व्हायब्रेट होत आहेत, म्हणजे असा कप वगैरे पकडला का असं असं होत आहे. आणि पाय पण, एक पाय आणि एक हात ना, एक हात आणि एक पाय. संधिवाचा जो त्रास आहे ना, तुझ्या आईला पण होता आणि आता तुला. पावसाचा फुल जोर आहे, रात्रभर पडला होता. काय काल पाऊस पडला? हा जाम पडला. जाताना भिजले मी पावसात. पाऊस आहे की नाही? तिथं झोपलेला होतास मस्त. काल गेला तेव्हा जाम पाऊस होता. तो बसला का झोपतो, गाडी थांबली का उठतो, परत झोपेला तर एका मिनिटात झोपतो आणि मस्त असं घोरायला लागतो. छान लकी आहे ना. चल निघूया, चलो ज्युपिटर हॉस्पिटल. It's so good to see you. We do this every day, and I'm still so amazed by you. So hold me tight through the night. Just us two, me and you. Oh, 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 I can't believe you love me. Oh, 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 I just feel so lucky. Oh, 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 still can't believe you love me. गाडी विव्हियाना मॉल मध्ये पार्क केली आणि आता आम्ही चाललोय ज्युपिटरला. रंजित आणि नवलेश गेले पुढे पुढे गेलेले आहेत. आणि हे आहे ठाण्याचं सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटल. कधी आलाय ज्युपिटरला तू? फर्स्ट टाइम येतो ना. हॉस्पिटलला तरी गेलाय कधी? आता गेलाय. कुठल्या? पालघरच्या? पालघर मुंबई. मुंबई. अबे हे ठाण्याचं ज्युपिटर. टेंशन नहीं ना? हम टेंशन नहीं लेता है. हम देता है? नहीं, तुम भी नहीं देता है. नहीं नहीं, तुम टेंशन लेता नहीं देता है. हाँ हाँ हाँ, हम टेंशन लेता नहीं देता है. उनको देता है, बाकी नहीं किसी को देता है. एक ची अपॉइंटमेंट होती आणि आता झाले वाजलेत 3:30. सर भूखे पैसे हैं, भूखे पैसे इतनी ट्रैफिक. अकरा 12 1 2 3 5 5:30 लग रहे ना. 10:30 निकाल. 5:30 लग गया मैडम. खूब ट्रैफिक होता है. रडतेस काय सांगले डॉक्टर ने, रडू नकोस बाळ, रडू नकोस. उठ उठ, रडू नकोस, रडू नकोस. काय झालं? सगळं काही ठीकठाक आहे, डॉक्टरने फक्त गोळ्या दिल्यात. ऑल इज वेल. ऑल इज वेल. तिच्या आईला संधिवात संधिवात होता ना, त्याच्यामुळे तिला आहे असं म्हणाले. तर काय म्हणते तू यश सर? दाखव कुठे यश. दाखव कुठे. अरे यही मेरा दिल है. आणि आता आम्ही आल्यात कॅफेमध्ये ज्युपिटर हॉस्पिटलच्या, थोडंसं पेटपूजा करायला. आणि लवलेश जेवण संपलेलं आहे, स्नॅक्स आयटम आहे, त्याला बोलू सगळ्यांना एक एक दे, मला भूक लागलाय सगळ्यांना. आता स्नॅक्स आल्यावर भेटूया. ऑर्डर आलेली आहे. काय आणलं यश की?
मेदू वडा जा अजून घेऊ दे आणणार ना सगळं आणणार काय झाला घी घी टाकलंय काय माहिती घी आहे असं वाटतं अच्छा शेवपुरी टाकलं असेल इडली शेवपुरी मेदू वडा बसा बसा सुरुवात करा खायला अजून येतंय काय काय सांगितलं त्याला मला आठवत नाही काय ठीक आहे आलं का जा परत मग नाही तुम्ही घेऊन येईल कसं आहे फिकं आहे फिकं ना पुचट आहे जास्त स्पायसी नाही काय पुचट आहे सगळं वेगवेगळं खाव्या पुचट आहे मग कसं आहे हॉस्पिटलच्या हॉटेलमध्ये जेवतो असं वाटत नाही आहे कारण की आतापर्यंत मी ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये जेवते ना हा बस तेवढंच इथे पूर्ण मेनू आहे सगळं चाट आहे चाट पासून ते सगळं ब्रेड पकोडा विथ ब्रेड पकोडा विथ रगडा चटणी आणि रंजिताने मागवले फळं 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 नाही फळं कापलेली फळं ठीक आहे परंतु खा छान आहे नवलेश छान आहे हे यश खा ना अजून काय हवंय तुम्हाला सगळं संपवा का बाकी नका ठेवू झालं डन सब खतम और कुछ चाहिए नाही मॅडम तुम्हाला पोट भरलं चलो निघले गोळ्या घेऊन चाललेले आहेत आणि आता मी चाललोय कुठे ते माहीत नाही आणि एका मुलीने इंस्टाग्रामवर याला रिक्वेस्ट पाठवली आहे काहीतरी जाऊ काही खुश नाव नको सांगू सिगरेट सिगरेट खुशबू ना मॅडम हॉस्पिटलला येऊन पण फोटो काढत आहेत आमच्या मॅडमला फोटो चालला आहे स्टॉक बॅकग्राऊंडला ज्युपिटर आहे हे बघा यश असं नाही काढायचं बघ हा हा वाला घ्यायचा हा 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 तोच हा आता रंजिता स्माईल स्माईल अरे वा काय मस्त फोटोवाला आहे जगास एक नंबर फोटो आहे मस्त फोटोवाला आहे छान छान दाखव दाखव वा रंजिता काय मस्त दिसते सुंदर एकदम भारी हा रे एकदम स्लिम मला खायला दे फक्त आणि तू स्वतः स्लिम हो जाऊच झालं ग मॉल मध्ये यश होळी गीत बोल नुसतं हसत राहतो रे एका दिवस कॉन्शियस ना काय बोलला तरी हसेल चलो वरतून टेडीने उनी मला बाबू आणायला सांगितलंय नाही नाही वापरलेच नाही फक्त आणून ठेवून दिली मोठी झाल्यावर वापरेल असा आवाज आहे म्हणून दिलाय का हा नवलेश अजून पुस पुस
पूछ अरे पूछ ना बस मजाक कर रहा हूँ मजाक आता आम्ही चाललो आहे एका ऑफिस मध्ये मीटिंग साठी एवढा लांब आला तर काहीतरी केलं पाहिजे ना काम पण केलं पाहिजे काम पण काय व्ह्यू आहे बघ नाही नाही रे बाबा आपल्या 12 मॅडम 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 आता आम्ही आलो प्रशांत कॉर्नरला पाणीपुरी खायला मीटिंग आमची झाली शुभ सकाळ मंडळी आम्ही रात्री काल 2 घरी आलो त्यामुळे व्लॉग करता आला नाही व्लॉग तिथे स्टॉप केला कारण खूप उशीर झाला होता जाताना 6 लागले येताना 6 लागले आणि इतकी ट्रॅफिक मी कधीच पाहिली नव्हती भयंकर बहुतेक रंजिता हॉस्पिटलला गेली होती म्हणून ट्रॅफिक झाली असेल शुभ सकाळ तर सकाळ झाली आहे आणि चिखलू उठलेला आहे आई उठलेली आहे आणि ही आहे तुझं नाव सांग अक्षता ही आहे मंजुताईंची मुलगी अक्षता आज ओवीवर खेळायला आलाय आणि रंजिता ठीक आहे डॉक्टरने सांगितलं काय काळजीचं कारण नाही गोळ्या वगैरे दिल्यात 3 परत यायला सांगितलं आहे बघूया आता तिचा हात जो व्हायब्रेट होतोय तो होईल लवकर बरा ते म्हणजे जेनेटिक आहे आईला होता म्हणून मुलीला होणारच आराम पण करत नाही ना अजिबात खरी गोष्ट अजिबात आराम करत नाही सकाळ फक्त व्हायची वाट बघते तिचा आपला उपक्रम चालू 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 काय खेळतात आणि मंजुताई काय खेळते मंजू आत्या अक्षता दीदी आहे तुझी तू किती वर्षाची आहे अच्छा मला एक सांग त्या दिवशी पिझ्झा खालास आवडला का छान होता खूप आवडला बाबासोबत जिरार खाते ती काय बोलते बाबा घेऊन जातात तिला पिझ्झा खायला होय ना मम्मीला नाही नेत आईला आईला नाही घेऊन जात पिझ्झा खायला आईने कसं पहिल्यांदा खाला हा चिटिंग करता तुम्ही बापलेक दोघ जण ओवी बघ कशी बाबाला घेऊन जाते आई तू पण चिटिंग करतेस मम्मा बरोबर मी आपण पण दोघं जातो अरे बाप ओ दाद दाखव अक्षता दीदी आहे ती ती 10 किती अक्षता 12 ओवी तू 6 आणि ती 12 दीदी आहे ती तुझी बस फक्त 6 ते उद्या परवा होऊन जातील खरी गोष्ट आहे आणि बाबाच्या बर्थडेला किती दिवस बाकी आहेत किती तारखेला आणि तू काय प्लॅनिंग केलंय सांग सांग लास्ट आहेस कशाला आणि ओबीनी सांगितलं बाबांचा बर्थडे आहे सगळ्यांना वाटलं आज 9 तारीख ना तर काही लोकांनी काल अडवान्स काय म्हणतात ते त्याच्यात देऊन हा त्याच्यात देऊन ठेवलंय हॅपी बर्थडे रोहन हॅपी बर्थडे रोहन भाऊ पण 9 आहे रोहनचा बर्थडे 1 बाकी आहे सोनवर तू काय खातेस स्ट्रॉबेरी आणि यश पण आलेला यश काय आणलंय जेवण माकूळ म्हणजे वा साफ करून म्हणजे हे काळवाला काढायचं असते का यांनी मध्ये पण पित्त असते काढतात मग ते काढावं लागेल ना काढलंय काढलंय अरे वा तिला दाखव हो सगळं चकाचक करून आणलं एकदम गुड आता तुम्ही रेसिपी दाखवायची त्याची ओके लवकरच तुम्हाला बघायला मिळेल क्रेझी फूड रंजितावर ह्याची रेसिपी आणि फेसबुकवर क्रेझी फूडवर मला असं वाटतं की स्क्विडच आहे ते कोणी कमेंट करून सांगा तुम्ही त्याला स्क्विड म्हणतात का माकूळला काय प्रतिष्ठेत आले उठले तुम्ही लवकर उठला लवकर उठला अरे बाई तुम्ही उठल्या बाई अच्छा आहे बरं वाटलं झोप झाली पूर्ण एकदम सगळ्यांची प्रतीक नवरात्रीमध्ये 9 शाकाहारी खाल्लंय मग आज काय तुला खायची इच्छा आहे डाळ भात कारलीची भाजी करूया कारली मस्त एकदम भारी मग काय खायची इच्छा आहे सांग चाललंय मार्केटला काय पाहिजे ही तर फिक्स आहे मटण खायचं आहे आणि याच्यामध्ये आम्ही आज आम्ही दोघांना प्लॅनिंग केली हवी जेवढा मटणा नळा फक्त आपण दोघच खाणार कोणा द्यायचं नाही बाबा खात नाही कोणा द्यायचं नाही आपलं डिनर कर विसरलं तू
चल आणतो मटन आणतो, मटन खायचं आहे, ठीक आहे, दात घासून घे पहिला आळशी माणूस, चल मी जाऊ रे तो मार्केटला ये. हे तू काय केलंस, एक टायर वरती आलाय, गाडी वाकड आहे, पडणार नाही पडणार, चल मार्केटला जाऊया मटन घेऊया. असिया, ए एस आय वाय ए, असिया रोज कमेंट करते आपल्याला, असिया आणि आणखी जे पण मुस्लिम धर्मातले आपले व्हिडिओ बघतायत त्या सर्वांना ईद मुबारक. आज त्यांच्या जे मेन आहेत त्यांचा जन्मदिवस, त्याचा सेलिब्रेशन करतात सगळे. चालेल घेऊन मटन, चल आता भाजीपाला घेऊया. मटन झालं, मिरची द्या नाही, ही हिरवी पोपटी मला 50 द्या ना, ओके थँक्यू. आणि लिंबू द्या 1/2 किलो, हां आणि आलं द्या 1/2 किलो. टोमॅटो ही मोठी नका, मीडियम साईजची जरा काढून द्या, चांगली द्या. 1 2 3 4 5 6 7 8 सगळं झालं बस. नमस्कार, हा आपला भाऊ पहिला रस्त्यावर अंडी विकायचा आणि आता आपल्या भाऊनी खास स्वतःची गाडी घेतली, लोनवरती घेतली पण छान केलं, आवडलं मला, मला 100 रुपयाची अंडी. म्हणजे सुरुवात मी बघितलंय रस्त्यावरून घेता बसून विकायचं आणि आता गाडी घेतली, खूप छान. माणूस मेहनती असेल तर काय पण करू शकतो, खरी गोष्ट आहे. चांगली घ्या, 25 कांदा 25 बटाटा 25. अरे नाश्ता चल रहा है, इधर क्या चल रहा है अभी? मैडम आपके लिए मटन लाया हूँ. थैंक यू. ओके थकलो, सगळं सामान आणलं. आज ईद आहे आपल्याला माहिती नव्हतं, आणि आज कोजागिरी पौर्णिमा पण आहे आणि ईद पण आहे. कोजागिरीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा, सोबतच ईद मुबारक देखील. बनवा तुम्ही आता फटाफट जे बनवायचं आहे. माझ्या लक्षात आहे हा रात्री, हा तुम्ही काय बनवलंय दाखव. आम्ही चिक दूध, वाव बर्फीचे तुकडे पडले. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. या सगळ्यांनी चिक दूध खायला, माझे फेवरेट आहे हा. पण सासूनी बनवलेलं, सासून बनवलं, बाहेरचं मी नाही खात, फक्त आईनी बनवली तेवढी चौकात. म्हणजे माझ्या आईच्या हातचं खायचं चिक दूध आणि आता आईच्या हातचं. आणि चिकदूधची रेसिपी आईने बनवली होती, आम्ही दाखवली होती. पण जर तुम्हाला परत बघायची असेल तर करा कमेंट, परत दाखवू क्रेझी फूड रंजितावर. दूध पण पाहिजे ना, चिकदूध येईल तेव्हा गे. तिकडे तुझ्या नातीला झालं ना बाळ, तुझ्या बहिणीला, कल्याणीच्या बहिणीला झालं बाळ. काय नाव बहिणीचं, नाव काय? पार्वती. हे पार्टी मग मावशी झाली पार्टी. मुलगा का मुलगी? पहिली मुलगी आणि त्याच पहिला दुधाचा चिक दूध. अच्छा जाऊ दे, चल एवढे उपवास केले, आज मटन आणलंय खास तुला. एक नळी तू पण खास, हा सहा नळ्या आणल्यात आज प्रत्येकाने खा. मटनाची पार्टीचा व्हिडिओ उद्या 9 वाजता बघा क्रेझी फूडी रंजितावर. जेवण झालेलं आहे, मटनाची पार्टी झालेली आहे आमची, आणि प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. प्लॅन मध्ये चेंज असा आहे की क्रेझी फूडी रंजितावर येणारा व्लॉग उद्या 4 वाजता रोज व्लॉग वर येणार आहे. तर उद्या 9 वाजता नाही तर 4 वाजता येईल आमची मटन पार्टी. उद्या 9 वाजता येईल आईची रेसिपी, माकूळ बनवणार आहे. माकूळ काय असते ते तुम्ही सगळं उद्या सकाळी बघा 9 वाजता. आज रविवार आहे, आज मंगळवार नाही आहे, रविवारी आम्ही शूट करतोय. फ्राय का रसा? दोन्ही रसा आणि फ्राय बघायला विसरू नका. पहिल्यांदा आमच्या घरात बनणार आहे माकूळ फ्राय आणि माकूळचा रसा. भेटूया उद्या 4 वाजता. बाय 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 बाय. तर बाय बाय, परत हात आणला, हात लाव त्याला बाय बाय करून. बाय बाय करा. फसवला. थांबा जाऊ नका. व्हिडिओ अजून बाकी आहे. काल एक प्रश्न विचारला होता की 15 किलो जे मासे आणले नवलेशे इकडे, जे 15 किलो मासे आणले ते किती रुपयाला आणले असतील. खूप जणांनी काय काय उत्तर दिले, 2000 3000 5000 15000 20000. पण त्याचं अचूक उत्तर आहे
पूर्ण मच्छीचा कुठलाही डिस्काउंट नाही, कोणाकडून फी पण आणली नाही. खूप जण म्हणाले फुकट दिली असेल आणि डिस्काउंट दिला असेल याच्या ओळखीने, तर असं काही नाही आहे. ते लोक विकतात त्यांच्याकडून मासे आणले आणि त्याची किंमत होती 15 किलो माशाची फक्त 300 रुपये. आणि हा डायरेक्ट जाऊन बोटीवर घेतला तिकडे, तिथे डायरेक्ट जाऊन घेतली तर स्वस्त मिळते. 300 रुपयाला ती सगळे मासे होते पूर्ण. रोजचे रेट चेंज असतो, कधी जास्त कधी कमी, पण आम्ही 300 रुपये आणलेलो. तुम्हाला मी म्हणालो होतो 12 वाजेपर्यंत उत्तर द्या. एक विनर निवडणार आहोत, पण दोन विनर निवडणार होत आता आम्ही, आणि दोन विनरची नावं आता माझ्या फोनमध्ये आहेत, स्क्रीनशॉट घेतलेलं आणि बाजूला तुम्हाला मी स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो. पण तर अचूक उत्तर देणाऱ्यांपैकी पहिलं उत्तर ज्यांनी बरोबर दिलं त्यांचं नाव आहे दीपक गावकर आणि दुसरं नाव आहे श्रेया कालेलकर. तर दीपकजी आणि श्रेयाजी, तुमचे पूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर crazyfoodietraveler@gmail.com दिसतोय तुम्हाला मेल आय डी, त्याच्यावर पाठवा. इथे कमेंटमध्ये नका लिहू, कारण फोन नंबर दिला तर मिसयूज होऊ शकतो, कोणी काही करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही मला मेल करा आणि तुमचं बक्षीस तुम्हाला लवकरच घरपोच मिळेल. काय नॉलेज, अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या आठवड्यात एखादी अजून क्विझ घेऊ आपण, तेव्हा काहीतरी अजून बक्षीस देऊया. असं आपण करत राहू, मध्ये मजा येते ना ह्याच्यामध्ये गेस करायला. सगळ्यांना सुट्टा लागतो ना की कोणाचं उत्तर बरोबर आहे. आता तुमचे खूप कमेंट येतील, इतकी कमी कशी असतील वगैरे, तर आहेत. कधी कधी 200 रुपयात पण मिळते इतके मासे, पण आम्हाला 300 रुपयात मिळाले. तर कीप गेसिंग, गेस करत राहा, बक्षीस जिंकत राहा आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9 वाजता क्रेझी फूडी रंजितावर आणि संध्याकाळी 4 वाजता रोहन्स ब्लॉगवर. बाय 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 नवनेश. बाय. किधर जातो?